अराउंड द विकेट। प्रियतचा बॉल फटका भरपूर चांगला आहे आणि धावा देखील मिळते चांगल्या मिड विकेटच्या डोक्यावरनं। षटकाराबरोबर टीम पोहोचेल एकूण धावसंख्या 9 या धावसंख्येवरती। चला बसा टीमचे कॅप्टन, त्याच्यानंतर सोनारपाडा टीमचे कॅप्टन, देसाई टीमचे कॅप्टन। अराउंड द विकेटनं तयार फहीम। हा देखील फटका भरपूर चांगला आहे, उंची जास्त आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते मिड विकेटच्या डोक्यावर अजून एक विदाउट लॉस ऑफ सापाटी टीम। अराउंड द विकेट अजून एकदा फ्लॅटेस्ट स्ट्रोक पॅरल स्ट्रोक पाहायला मिळतोय निल्सन मडवी ऑन अ फायनल लाइक्स पे। पहिला चेंडू मैदानावरती, इथे हा ट्रॅकर होता, तिथे एक रक्षक तैनात असेल हरीश म्हात्रे, त्याला बीट करून चेंडू स्लाइड बॉडी लाईनच्या बाहेर। मात्र तर सायकलला निल्सन मडवी तर नॉन सायकल आपण अतुल बाडीलला पाहतोय। पहिल्या चेंडूवरती मोठा धमाका, निसन मडवी यांच्या बॅट मधून एक साधा आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फुलटा चेंडू, फुलटा चेंडूवरती मात्र बॅट विरकावून दिले, चेंडू जाईल बॉलिंग लाईनच्या बाहेर, बिग 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 शील बॉलिंग लाईनच्या बाहेर। सहा धावांसाठी लागोपाठचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। तर धावफलक पाहायला लागले, आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती लागल्यात, लॉस ऑफ द झिरो। पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे वेदांत, फुलटा चेंडू, कुठेतरी खराब चेंडू टाकला, चेंडू जाईल बॉलिंग लाईनच्या बाहेर, षटकार पाहायला मिळतोय निसन मडवी आपल्याला पाहायला मिळतोय। एक पुन्हा एकदा पहिला चेंडू हरीश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आहे, मात्र हलकेन गेलाय दूरवरून, दोन शेक्रेश आलाय, दोन्ही गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल निल्सन मडवीच्या बॅट मधून। तर 9 चेंडू 14 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा मात्र चेंडू जाईल बॉलिंग लाईनच्या बाहेर, निल्सन मडवी मात्र मैदानावरती मोठे फटके मारतो। आता पाहायला गेलो तर 4 षटकात मोठे फटके मात्र मैदान आपल्या संघासाठी करतोय आणि धावफलक पाहायला गेलो तर आतापर्यंत आपण 39 स्कोर बरोबर 30 धावा धावफलकावरती, 33 धावा 33 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत या टीमचा। यावीस बिगिट केलाय आणि चुकीचा जजमेंट, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज। निल्सन मडवी ब्रँडेड फटका, ओव्हर पिच बॉल लॉकटेटी ताकदीचा योग्यता वापर, ताकद भरपूर या खेळाडूकडे निल्सन मडवीनं कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारची बॅटिंग गेली होती आणि अशाच प्रकारची षटकार त्याच्या बॅट ओव्हर द विकेट। रोहित तयार, पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आणि अजून एक वन सेकंड रिप्लाय दाखवणारा हा षटकार तिकड्याच्या मोबदल्यात। निल्सन मडवी ऑन स्ट्राइक, आमिर तयार, बॅट ची कडा जरूर लागतीये, एज लागली होती आणि तून लॉंग स्टॉप झोन मधून मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आणि ही स्पर्धा जवळजवळ यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। षटकार येतोय निल्सन मडवी, एक चेंडू शिल्लक असेल आणि